गणपति बाप्पा मंगल मूर्ति एक दोन तीन चार गणपति जय जयकार। हॅलो नमस्ते। तर कशा आहात मंडळी? सो आनंदातच असणार तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत। तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड माय यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। हाऊ 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 बोलायचं हाऊ। तर आज आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस। तर आज असं बोर होत आहे की म्हणजे सगळ्यांनाच ती फिलिंग असणार की गणपती बाप्पा जाणार म्हणलं की कसं बोर होत ते। तर हे बघा, आज गणपती बाप्पा असे दिसत आहेत छान। हो मग त्यांमध्ये कलर दिलेला असतो ना त्यामुळे। तर आज बाप्पा जाणार आहेत त्यांच्या घरी आणि बाहेर चाललाय पाऊस, भरपूर पाऊस चाललेला आज। आता विसर्जन आमचं गणपती बाप्पांना ओल्ल करत होतं की काय काय माहिती। तर आता थोड्या वेळातच मी शिरा बनवायला घेणार आहे प्रसादासाठी। म्हटलं मोदक खाऊन खाऊन बोर झाला, आज मोदक बनवू आपण, पण शिऱ्याचे बनवूयात। तर आज ते बनवणार आहे। आज विसर्जनामुळे सुट्टी असल्यामुळे सगळं असं निवांत चाललेलं आहे आरामामध्ये। जसं गणपती आपल्या घरी येणार त्या दिवशी आपल्याला उत्साह असतो असं गणपती घरी येण्याचा, म्हणजे दिवसभर काही ना काही काही ना काही तयारी चाललेली असती। तर गणपती विसर्जन म्हणलं की सगळं मंदावलेलं असतं की चाललं असतं आरामामध्ये। तर असंच आज आमचं असं आरामात चाललंय। तर मिष्टीची फ्रेंड आली आहे परी आणि मिष्टी आणि ती खेळत आहे। काय चाललंय, काय घर बनवताय, काय करताय, काही ना काही चाललेलं आहे। सो आता करतोच आम्ही विसर्जनाची तयारी आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला कंटिन्यू पुढे व्हिडिओ पहा। तर आता मी बनवती आहे प्रसादासाठी शिरा। तर मी एवढं कप भरून घेतलेला आहे तू आणि त्याच प्रमाणामध्ये मी घेतलेला आहे बारीक रवा आणि साखर आणि फक्त दूध मी दोन कप टाकणार आहे। तर असं मी मेजरमेंट घेतलेलं आहे। तर आता मी बनवते शिरा। म्हटलं आता दोन तीन दिवस हेच बनवले मोदक मोदक मोदक, तर म्हटलं काहीतरी आज वेगळं बनवावं, तर म्हटलं शिरा बनवूयात आज। त्यामुळे आज मी शिरा बनवायला घेतला आहे। ऑलरेडी मी गरम करून घेतलेलं। तर आज गणपती बाप्पा जाणार तर असं बोर होत। मिष्टी आज किती वेळची म्हणजे काय काय आता तिथे चालूच आहे। आम्ही आज फुलं आणायला गेलो दुकानामध्ये, तिथे तिथे मी बाप्पासाठी फुल घेते। आज बाप्पा जाणार आहे ना आपल्या घरातनं आणि वापस काही पण केलं की आज मी बाप्पाला ठेवते, बाप्पा जाणार आहे ना आज आपल्या घरातून, असं चालू आहे मिष्टीचं आज। लहान मुलांना एक वेगळंच आकर्षण असतं बाप्पाच। तर मग चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे पहा, मी माझा बनवून घेते शिरा। तर हा माझा प्रसादाचा शिरा मस्त असा रेडी आहे आणि मी म्हंटल की चला आपण त्याचे मस्त मोदक बनवूयात। आता मी त्याचे मोदकच बनवतीये आणि संध्याकाळचं आता आमचं चाललंय गणपतीचं विसर्जन। कारण खूप पाऊस झाला, खूप जोरात पाऊस होता, त्यामुळे म्हंटल की आरामात आपण जेव्हा पाऊस कमी होईल तेव्हा आपण करूया। तर आता आम्ही करणार आहोत गणपती बाप्पांचं विसर्जन, त्यासाठी मी बनवती आहे मोदक। तर दुपारी मस्त थोडासा आराम वगैरे केलेला कारण पाऊस होता, मग काय करणार होतं बसून तरी। तर मग हे बघा मस्त असे मोदक। तर अशी चालली आता आमची संध्याकाळची तयारी विसर्जनाची। हे बघा सरप्राईज, मिष्टी पण आज रेडी झाली आहे कुर्ता घालून। मिष्टी कसं वाटतंय तुला आज गणपती बाप्पाचं आपण विसर्जन करणार आहे तर? बच्चा कर ना परी डोळे बंद, का असं खेळायचं असतं हे बघ। मग तू करतो ना?
ओके. अरे पण मी आता जजे बाप्पाची आरती करायची आपल्याला आणि अगं आंधळी कोशिंबीर आपण संध्याकाळी घेऊ. बर बर ठीक आहे ठीक. मग मला आधी सांग मग की तुला गणपती बाप्पा जाताय तर तुला कसं वाटतंय? फिलिंग नाईस का? तर इथे गणपती बाप्पासाठी प्रसादाला मस्त असे मोदक तयार आहेत आणि आता आम्ही करणार आहोत गणपती बाप्पाला अलविदा म्हणजे विसर्जन करणार आहोत गणपती बाप्पाचं. तर असे माझ्या मैत्रिणी इथे जमलेल्या आहेत. साऊ कुठे साऊ? तर आता आम्ही आरती करणार आहोत आणि नंतर विसर्जन करणार आहोत. बाहेर पाऊस सुद्धा चालूच आहे गुरु 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 असं. चला म्हटलं आज छत्री घेऊन वगैरे जाऊयात गणपती बाप्पाचं विसर्जन करायला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. पुढे काय म्हणतात पुढच्या वर्षी लवकर? हो का? काय म्हणतात पुढच्या वर्षी लवकर? अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला. तर आता गणपती बाप्पांचं चाललंय विसर्जन. हलवलंय बाप्पांना. तर गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आम्ही असे रेनकोट घातले कारण पाऊस बाहेर मुसळधार पाऊस चाललेला आहे आणि बाप्पा ओले होऊ नये त्यामुळे ही मोठी जी पॉलिथिन आहे आता हिचाच आम्ही गणपती बाप्पांना पॅक करणार आहोत आणि मग घेऊन जाणार आहोत. भले आपल्याला तिथं गेलं की गणपती बाप्पांना पाण्यातच विसर्जन करायचंय पण म्हटलं घरातून ओले होत जायला नको त्यामुळे आम्ही ती कॅरीबॅग घेणार आहोत आणि असे आम्ही रेनकोट घालून बाप्पांना घेऊन जाणार आहोत. बाप्पांना सुद्धा रेनकोट आहे हो की नाही? येस. असं विसर्जन आम्ही आयुष्यात पहिल्यांदा करतोय. हो मागच्या वर्षी आम्ही शाडूचे गणपती बाप्पा आणले होते त्यामुळे घरातच इथे गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलं होतं पण यावर्षी आम्हाला ही मूर्ती आवडलेली म्हटलं मग ठीक आहे म्हणजे शाडूची नाही आहे पण आवडलेली म्हणून आम्ही मग ही मूर्ती घेतलेली. तर असं आहे मिष्टीला मिष्टीच्या फ्रेंडच्या घरी पाठवलं आताच म्हणलं की तू जा तिथे थोड्या वेळ आम्ही येतो गणपती बाप्पांचं विसर्जन करून कारण ती पण ओल्ली झाली असते तिघा तिघांना गाडीवर घेऊन जायचं ते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या. चला आता सगळ्या घरामध्ये एकदा गणपती बाप्पांना फिरवा तिकडे. किचन में जाके आओ. आणि काय इच्छा तुला गणपती बाप्पाच्या कानात सांगायची सांगून दे. आज दुपारपासून जोराचा पाऊस चाललेला पुण्यामध्ये इकडे. गणपती बाप्पा इच्छा पूर्ण करा बर कामची. आता मी पण आहे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या. आपल्याला हे हार वगैरे काढून घ्यावं लागेल कॅरीबॅग मध्ये कारण ना तिथं ते टाकू देत नाही ना डायरेक्ट असं गणपती. मग काढून घेऊ का? चला आता मी कॅमेरा बंद करते कारण आम्ही निघतोच. गणपती बाप्पा
पप्पा मोर्या या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा इकडे त्यांना फेस असा समोर गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या कुठे गेलेत कुठे गेले आपले पप्पा मला नाही माहिती हा मला नाही माहिती विसर्जन केलं ना हा पप्पाचं विसर्जन झालं ना आताच हो की नाही कसं वाटतंय बाबा तुला बेटर कूल बेटर कूल व्हाय मला तर बोर होतंय माहिती का मिस्टी बाबा बोर नाही वाटत का बाप्पा गेले तर आपल्या घरात बघा असं घर कसं शांत शांत वाटतंय आता बाप्पा गेले तर ही जागा अशी शांत झालीय हो की नाही इतके तालुका बघा ते राहू दे राहू दे पसरवू नको ते राहू दे ते ठेवत असतात ते बाप्पा आले आता हसो डेकोरेशन लावते ते का नाही ना ते काढायचं ना डेकोरेशन लावून द्यायचं का म्हणे आता असं पुढच्या वर्षी पर्यंत ठेवायचं का बाप्पा येईपर्यंत तू बसत असशील का बाप्पाच्या जागेवरती आणि तिथे मग सध्या बसून जाईल विसर्जन झालेलं आहे घर असं शांत शांत वाटायला लागतंय ना बोर व्हायला लागतो म्हणजे एकदी फिलिंग आपली बाप्पा गेले दादा की 10 दिवस मस्त सकाळ संध्याकाळ छान आरती याच्या घरी जा त्याच्या घरी जा परत क्लासमध्ये गेम्स खेळ मजा आली मस्त 10 दिवस खूपच छान गेले आणि मग आता काय आता रोजचं रुटीन चालू होणार जे आहे ऍज युजल हे सो चला मग आता काय स्वयंपाक बनवायचा जेवण करायचं जर पाऊस जर नसला तर 1-2 चक्कर मारून येऊ बघू कुठे जर आम्हाला विसर्जन गणपती वगैरे असतात तर बघून येऊ नाहीतर मग काय आहेच घरी टाइमपास आता तर निश्चितची मज्जा आहे 5 दिवस सुट्ट्या आहे यावेळेस तर उद्याची परवाची 2 तारखेपर्यंत सुट्ट्या मॅडमला तर मस्त मज्जा आहे मॅडमची बाप्पाची गांधीजींची कृपा हा मग काय आम्ही आता इथं अलंकार पोलीस चौकीच्या दत्त मंदिरामध्ये निष्टीला माहिती नाही आज खूपच महाराजांची आठवण येत होती हो का ग निष्टी हे बघ आता तू म्हणत होती ना मंदिरात जायचं तर आलोय तर त्यांना सांग तुला खूप यावं वाटत होतं का आज मंदिरामध्ये हो ना का बरं ग चाललो टीकावाला मंदिरामध्ये टीका लावायचं म्हणून का ओके चलो तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर 2-3 ठिकाणच्या आम्ही मिरवणूक वगैरे बघितलं आणि त्यानंतर दत्त मंदिरामध्ये गेलो होतो कारण मिष्टीचं चाललो होतो असा टीका लावतात ना त्या मंदिरामध्ये चला म्हणजे दत्तांच्या मंदिरामध्ये असं टीका लावतात तर तिथे चाललो होतो की तिथे चला तिथे चला मग तिथे गेलो दर्शन घेतलं आणि त्यानंतर घरी आलो आता चालली आमची झोपायची तयारी आणि बघा मॅडमची काय सेवा चालली आहे मग कशाने करायचंय कशाने तर मॅडमची चाललीये मसाज चाललीये बॉडी मसाज दे रे बाबू तिला तर आता मॅडमला दुसऱ्या आहे म्हणजे त्याचे वेगवेगळे हे ऍक्सेसरीज आहेत त्याच्या तर दुसरं लावून तिला मसाज करायची आहे असं चाललंय तर आम्ही जेव्हा त्या एक्झिबिशन मध्ये गेलो होतो
तिथनं आम्ही हे जेव्हा त्या एक्झिबिशन कुठले एक्झिबिशन होत ते कुठली हॉटेल होती ती उत्सव तिथे होतो ना त्याच्या ग्राउंडवर कुठल्या हॉटेलच्या हा तुम्ही बघितलं असेल की आम्ही एक एक्झिबिशनला गेलो होतो उत्सवला तर तिथनं आम्ही हे मसाजर आणलेलं आहे तर आता याने मस्त हेअरची मसाज छान होते आणि बाकीचे सुद्धा आहेत अजून भरपूर सारे टूल्स तर त्यांनी सुद्धा छान मसाज होते तर मॅडमची चालली आता मसाज आईशे लहान मुलांची खरंच काय काय करून घेतात आपल्याकडनं ते हे करून द्या ते करून द्या हे घेऊन द्या ते घेऊन द्या म्हणजे डिमांड तर एवढ्या असतात आणि आजकालचं असं आहे की त्यांच्या पूर्ण सुद्धा होतात लहान मुलांची डिमांड आपल्या वेळेस होतं का असं हो साहेब ते बघा एवढे सगळे टूल्स आहेत त्याचे हे आता पाहिले हे आणि हे जे आता एक लावत आहे हे असे आहेत वेगवेगळे तर चाललंय सो आय होप आजचा व्हिलॉग तुम्हाला आवडला असेल व्हिलॉग जर आवडला तर काय करायचं मिष्टी लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर हे करा आणि चला गुड नाईट भेटूया अशाच एका नवीन व्हिलॉग सोबत चलो बाय करो बाय बाय चलो बाय.